दोन कांदे, एक चिंच थोडीशी लाल तिखट, हळद, चवीसाठी मीठ, कोथिंबीर, लसूण, हे जिरे मोहरी, आणि हे थोडंसं गोड चवीसाठी, आणि हे मसाला, कढीपत्ता, बाकी तेल गरम करायला कढई ठेवली, त्यात तेल टाकणार 3 ते 4 चमचे, आपल्याला जसं पाहिजे तसं. थोडीशी हळद टाकायची, हळद म्हणजे छान कलर येतो याच्यामुळे. जिरे मोहरी टाकायची, नंतर मोहरी जिरे केली दोन मोठे कांदे ठेवले, पळून घेतो थोडेसे चिंच टाकायचे, दोन ही मोठके, म्हणजे त्याला दोन टमाटे घेतले घ्यायचे. मस्त छान कांदा लाल होऊ द्यायचा, सोनेरी कलर येऊ द्यायचा, तर करायचं कांदा आपला कलर येऊ द्यायला
थोडस कढीपत्ता टाकायचं उकळी मध्ये छान तयार झाला जेवणाचा.